तुम्ही बोलले आता की आम्ही आमचं बोलणं झालं आणि आताच इथे गटागटाचं राजकारण दिसत आहे. राजकारण अजिबात नाही, आमच्यासाठी सगळ्या महिला सारख्या आहे. काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले, त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला नसेल. आता हे मी आता बघितला नाही. जबाबदार पदाधिकारी आहेत ना, महिला अध्यक्ष आहेत ना शहरच्या. ऍक्च्युली आपण ग्रुप जो बनवला त्या ग्रुपवर मेसेज टाकलाय. कदाचित त्यांना कशाला डावलणार? तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही? महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात, ग्रुपवरच मेसेज जात असतात. त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल, त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही. मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या ग्रुपवर मेसेज आहे. काही पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला नाही. मी 3 महिन्यापासून प्रयत्न करते या आंदोलनासाठी. बरोबर आहे, यश आलं तर काढावं असं अजिबात होत नाही. आता यांना सुद्धा वेळेवर नाही. पण तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे. यात किती सत्य आहे? तुम्ही त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज असं नाही. ग्रुपवर मेसेज नाही, ग्रुपवर नाही. तुम्ही फोन का नाही केला? फोन प्रदेश अध्यक्ष नसतात करत, ग्रुपवरच मेसेज जात असतात. ही प्रदेशची प्रथा आहे. आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे, ही जिल्हाध्यक्ष आहे, कोणालाही पर्सनली फोन जात नसतात. ग्रुप काय होतं, ग्रुपमध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात. तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला आहे. त्यांच्या वाचण्यात नाही आलं, त्यांना असं वाटलं असेल, त्यांची चुकी नाही, त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे, ती आमच्यासाठी सन्माननीयच आहे, की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलावलं नाही. असं नाही, आम्हालाही रस्ता चुकला, मलाही वेळ झाला कारण मी तिकडे प्रोग्राममध्ये होताना वेळ आला. असं काहीही नाही, कोणताही गट नाही, तट नाही महिला काँग्रेसमध्ये. त्याच्यामुळे फोन करून विचारलं अहो माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत, माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे. नाही त्यांचं म्हणणं आहे ना आता गटाटाचं म्हणजे गट त्यांनी फोन केले पण तुम्ही फोनवर डावलेशन सांगितलं. त्यांना अध्यक्ष केलेला आहे. मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न? त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण 3 वाजता प्रेस आहे. मी सांगितलं त्यांना सुद्धा, बोलणं झालं माझं. आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आजी माझी शहराध्यक्ष दिसत नाही महिलाच्या, ते जे आहे आम्ही नॅशलीला सुद्धा केला, लावा फोन, तुम्ही फोनवर बोलू शकता. नॅशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही. नॅशचा पण नाही कालपासून सातत्याने, नॅशली सुद्धा आमच्या सोबतच आहे. कुठंही गटातटाचं राजकारण नाही. नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा म्हणजे ह्यांच्याऐवजी नंदाताई? असं काही नाही, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. बघा महिला असतात, महिलाला असं वाटतं कुठेतरी बाबा आम्हाला डावलला गेला का, चिडत असते, राग असते, अहो एवढे बलात्कार होत आहे तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही, एवढं काय आमच्या महिलाला तुम्ही? आम्ही समजवतो त्यांना. ठीक आहे, ठीक आहे.